नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून 12,000 पेक्षा जास्त स्वच्छता दूत रेवदंडा अलिबाग सोलापूर बार्शी उस्मानाबाद लातूर यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंबाजोगाई शहरात दाखल झाले आहेत. ते आले त्यांनी पाहिलं अन्न त्यांच्या हातात झाडू घेऊन सफाईच्या कामाला त्यांनी सुरुवात केली आहे. पाहुयात ही बातमी. शहरातील असा कोणताही भाग राहिलेला नाही जिथं त्यांचा झाडू पोहोचला नाही. केवळ 4 तासात 850 टन कचरा शहराबाहेर फेकण्याची अनोखी किमया या माध्यमातून साध्य झाली असून शहरातील रस्ते नाल्या तुंबलेली गटार जयवंती नदीचे पात्र बस स्थानक पोलीस स्टेशन न्यायालय रुग्णालय परिसर शाळा कॉलेज पोस्ट ऑफिस विविध कार्यालय नगर परिषद योगेश्वरी मंदिर परिसर अशा सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून शहरातील चौक आकर्षक रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आले होते. महास्वच्छता अभियानासाठी अंबाजोगाई नगर परिषद सामाजिक संस्था यांच्या वतीने 150 ट्रॅक्टर 60 घंटा गाड्या आणि 10 JCB मशीन स्वच्छतेच्या कामासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. स्वच्छता अभियानाचा समारोप वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला आहे. आज अंबाजोगाई शहरामध्ये जवळपास 12,000 पेक्षा जास्त स्त्री सदस्य सोलापूर पंढरपूर लातूर उस्मानाबाद या भागातून आलेले आहेत आणि स्वच्छता मोहीम इथं सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या भागातील 24 प्रमुख रस्त्यामध्ये विभागणी करून संपूर्ण शहराच्या स्वच्छतेचं नियोजन केलेलं आहे. नगरपालिकेचं अतिशय उत्तम सहकार्य आहे. ट्रॅक्टरची त्यांनी व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे आणि या मोहिमेमध्ये अंबाजोगाई शहरातील नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग घेऊन सहकार्य करत आहेत याबद्दलही आम्हाला अतिशय आनंद वाटतो. व आपलं शहर जास्तीत जास्त कसं स्वच्छ राहील ही जबाबदारी व जाणीव घेऊन नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावं असं आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व शहरवासियांना आवाहन करतो.